त्यांनी या देशामध्ये गरीब लोक किती असावेत हे ठरवले. गरीब लोक किती आहेत हे बघितलेलं नाही. गरीब म्हणून या देशामध्ये काही धान्य द्यायचं आहे, काही द्यायचं आहे ते देता येते. त्याच्यापेक्षा जास्त लोक आपल्याला परवडत नाही गरीब. तेव्हा सरकारचं पाऊल पडत आहे. ते भ्रष्टाचाराला कोण पाठीशी घालते? भ्रष्टाचार हेच पाठीशी घालते. मी जेव्हा मिटिंग घेतली तासगावमध्ये तेव्हा त्या संजय पाटलांनी सांगितलं, म्हणले एंडी पाटील अवय उठवतात ह्या कारखान्याची विक्री झाली. अवय विक्री कुठं झाली आणि विक्री तर त्यावेळेला झाली. जे माणिक पाटील आता तुमचं बोर्ड बरखास्त झाले नाही तर तुम्हाला आता काही कामधंदा नाही. तुमच्या बोर्डालाच काही कामधंदा नाही. तेव्हा महाराष्ट्र ह्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना सहकाराचं मर्म समजावून देण्यासाठी कोचिंग क्लास काढा, शिकवणुकीचा वर्ग काढा. राज्यकर्ते एवढे निर्लज्ज झालेले होते की जेव्हा शेतकरी आत्महत्या केली तेव्हा त्याला काहीतरी 1 लाख रुपये ते मोबदला द्यायचे. काही लोकांची मजल कुठेपर्यंत गेली? काही लोक म्हणाले आता आत्महत्या थांबवायच्या म्हणजे एक उपाय आहे. आम्ही त्याला विचारलं काय हो काय उपाय? त्यांनी उपाय असं सांगितला की म्हणलं या शेतकऱ्यांना सरकार जे मोबदला देते ना आत्महत्या केल्याबद्दल कुटुंबाला आधार म्हणून, ते थांबलं पाहिजे. पहिलं जीव एवढा स्वस्त झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. मागे पी साईनाथ या एका पत्रकारानं महाराष्ट्रीय शेतकऱ्यांची स्मशान भूमी झालेली आहे असा अभिप्राय दिला. त्याचा अभिप्रायाला ढही नव्हता. जिथं जिथं शेतकऱ्यांची जमीन स्वस्तात लाटता येईल ती लाटण्याचा प्रयत्न आज राज्यकर्ते करतायत. मिळती तेवढ्या स्वस्त घेऊन ठेवायची विमानतळाच्या नावावर, नंतर त्या जमिनीचे पैसे पैसे. या पद्धतीने आज हे सुरू झाले. अजूनही सगळ्या शेतकऱ्यांचे हाल अपेक्षा थांबले. आता काय परिस्थिती आहे? उत्तम शेती आहे, व्यापार मध्यम पातळीला गेलाय, नोकरी कनिष्ठ थरावर आहे. कुठं झालं उत्तम नोकरी? काय भ्रष्टाचार केला तरी काढून टाकत नाही. अरे परिस्थिती अशी आहे की या देशातला शेतकरी जर नष्ट झाला तर तुम्ही त्याची जागा कशाने भरून काढणार आहात? काय आहे तुमच्याजवळ उपाय? कि त्यांनी बनूस तालुका किंवा कडेगाव तालुका त्याचाही काही विशिष्ट भाग थोडक्यात सांगायचं सुभाष पाटील, तर त्यांनी तालुके न बघता आपले मतदारसंघ बघितले दिसतो.